मित्र हो, मी श्री साना पवार यांचं शिक्षक साने गुरुजी निवासी विद्यालय केज. तर मुलांना आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन या विषयाचा पाठ 11 शैस्त्यखानाची फजिती या पाठाला मागील व्हिडिओमध्ये सुरुवात केली होती. आणि शैस्त्यखानाची स्वारी, त्यानंतर फिरंगोजी नरसाळा, त्यानंतर लाल महालात शैस्त्यखान, म्हणजे या मुद्द्याच्या माहितीच्या आधारे आपण अभ्यास केलेला आहे. फिरंगोजी नरसाळा नावाचा जो एक मर्दानी सेनापती होता, तो किल्ला लढवत असताना शैस्त्यखानाशी मुकाबला झाला. शैस्त्यखानाने त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याने ते मान्य केलं नाही. त्यानंतर शैस्त्यखान पुण्याच्या लाल महालात येऊन थांबला. तो एक नव्हे तो तब्बल 2 वर्ष त्या ठिकाणी होता. तिथं थांबून त्याने पुण्याच्या परिसरातील जी जनता होती त्या जनतेला जवळपास उद्ध्वस्त केलं होतं. आणि शिवरायाच्या मनामध्ये आता विचार येऊ लागले, आता काहीतरी धाडशी भेद केला पाहिजे. नंतर शिवरायांनी एक दिवस निवडला आणि निश्चित केला. तो दिवस होता 5 एप्रिल 1663 रात्र. वाजत गाजत लग्नाची एक वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्रीपुरुष नटून थटून चालले होते. कोणी पालख्यात, कोणी मेण्यात, तर कोणी पायी. शिवराय आपली माणशी घेऊन त्या वरातीत शिरले. वरात पुढे निघून गेली. खूप रात्र झाली होती. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांचं माणसं मात्र त्या लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. त्यावेळी शैस्त्यखान गाढ झोपलेला होता. शैस्त्यखानाची खोड मोडली. आता शिवरायाने शैस्त्यखानाची खोड कशा पद्धतीने मोडली पहा. वाड्याच्या भिंतीला बगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा तो. त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. पेंगणे म्हणजे काय? रात्र झाल्यामुळे ते झोपीने पेंगळले होते, झोपीने डुलत होते थोडक्यात. पेंगणे म्हणजे शिवरायाच्या माणसाने त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायाने त्याला ठार केले. त्यांना वाटले शैस्त्यखान असावा, पण तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली आणि या झटापणीमध्ये गडबड झाली. लोक जागे झाल्याच्यानंतर शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. कारण शिवरायाला त्या लाल महालाविषयी सगळी माहिती होती. शिवराय त्यांनी समशेर उपसली. शैस्त्यखान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शैस्त्यखान खिडकीवाटे बाहेर उडी मारणार, तोच शिवरायाने काय केलं, त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटं कापली गेली. प्राणावर आले ते बोटावर निभावले, असं म्हणून खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे अशी ओरडत निघून गेली आणि खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच बसली. शिवराय आणि मावळे अशा पद्धतीने हल्ला करून निघून गेली सिंहगडाकडे आणि खानाची जी माणसं होती ती त्यांना तिथंच शोधत बसली. शैस्त्यखानाने तर हायच खाल्ली. तो काय म्हटला, आज माझी बोटी तुटली, उद्या आपले शरीर शिवाजी कापून नेईल, अशी भीती त्याला वाटू लागली. आणि त्याच वेळेस ही घटना कुणाला कळली, औरंगजेब बादशाला. त्याला हा प्रकार समजताच भयंकर राग आला. त्याला तो शैस्त्यखानावर नाराज झाला आणि त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्ते होऊन आले. तोफा उडाल्याने साऱ्या महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद झाला. अशा पद्धतीने शैस्त्यखानाची फजिती. शैस्त्यखान कशा पद्धतीने पुण्याला आला. पुण्यात येऊन 2 वर्ष लाल महालात राहिला. त्या ठिकाणच्या जनतेचा त्यांनी खूप हाल केले. शेवटी शिवरायाने विचार केला आणि आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून शिवरायाने डायरेक्ट एका वरातीच्या माध्यमातून लाल महालात घुसले आणि शैस्त्यखानावर हल्ला केला. हल्ला केला असताना हाताची बोटं त्यांची तुटली आणि ते
ही बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला कळली त्यावेळेस औरंगजेबाने काय केलं, शाहिस्तेखानाला कुठं पाठवलं, बंगालमध्ये पाठवलं. अशा पद्धतीने शाहिस्तेखानाची फजिती हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन घटक पाहू. आज या ठिकाणी आपण थांबूया.